आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत शॉर्ट ट्रान्समिशन लाईन काय असते शॉर्ट ट्रान्समिशन लाईन आणि याची फेजर डायग्राम काय असते ऍक्च्युला आपण हे समजून घेणार आहोत पहा शॉर्ट ट्रान्समिशन लाईन मध्ये रेजिस्टन्स असतं इंडक्टन्स असतं लोड असतो इथे आपण स्टार्टिंगला सेंडिंग एन पॉवर देतो आणि जे आउटपुटला आपण रिसिव्हिंग एंड पॉवर म्हणतो ती ने इंडिकेट करतो जे काही तुमचं सेंडिंग एंडचं करंट आहे ते आपण आयआरने रिप्रेझेंट करतो आणि रिसिव्हिंग एंडचं करंट आपण रिप्रेझेंट करतो ठीक आहे ही झाली तुमची सर्किट डायग्राम फॉर शॉर्ट ट्रान्समिशन लाईन एक गोष्ट लक्षात ठेवा शॉर्ट ट्रान्समिशन लाईनची लेंथ ही सिक्स्टीन किलोमीटर पर्यंत असते आणि याची व्होल्टेज लेवल ही ट्वेंटी किलो व्होल्ड पर्यंत असते ठीक आहे आता आपण इक्वेशन पाहू पहा इथे काय आय एस इज इक्वल टू आय आर आहे ठीक आहे काय इथे आय एस इज इक्वल टू आय आर आहे नेक्स्ट इक्वेशन आहे सेंडिंग एंड व्होल्टेज इज इक्वल टू काय सांगितले आय आर इन टू ठीक आहे इन टू इम्पॉर्डन्स प्लस व्ही आर सांगितले त्यांनी प्लस काय सांगितले व्ही आर सांगितले हे झालं तुमचं सेकंड इक्वेशन थर्ड इक्वेशन तुमचं आहे व्ही एस इज इक्वल टू आय आर इन टू आर प्लस जे आय आर इन टू एक्सेल ठीक आहे काय घेतले आपण इथे एक्सेल घेतले प्लस व्ही आर ओके हे झालं तुमचं थर्ड इक्वेशन आता ह्या तीन इक्वेशनच्या आधारावर आपण काय करतो त्याची फेजर डायग्राम काढायची लक्षात ठेवा शॉर्ट ट्रान्समिशन लाईनमध्ये करंट हा ऑलवेज लॅगिंग पोझिशनला असतो तर म्हणजे त्या डायग्राम कशी आहे पहा आपण रेफरन्स लाईन काय घेतलं रिसिव्हिंग अँड व्होल्टेज घेतलं आता पहा व्ही आर आज आपण रिसिव्हिंग अँड व्होल्टेज घेतोय आणि आपण काय सांगितले करंट हा ऑलवेज लॅगिंग मध्ये असतं म्हणजे व्ही आरला आय आर काय असेल हा लॅगिंग मध्ये असेल ठीक आहे आणि आपण ते फायर अँगलने रिप्रेझेंट करतोय आता पहा जर आय आर लॅगिंग मध्ये आहेत आपण इथं काय सांगितलंय आय आर इझिकोल असणार आहे आय एस असणारे मग ते इट इज लिहून टाका आय आर इझिकोल आय एस आता पहा रिसिव्हिंग एंड व्होल्टेज ठीक आहे नेक्स्ट त्यांनी काय सांगितलंय पहा तुमच्या सिस्टीमध्ये जे काय तुमचं आय आर इंटू रिसिव्हिंग एंड व्होल्टेज चुकल काय सांगितलं त्यांनी वीएक सांगितलं तुम्हाला आय आर इंटू झेड सांगितलं होतं ठीक आहे आय आर इंटू झेड सांगितलं होतं प्लस वी आर सांगितलं होतं आता पहा रिसिव्हिंग एंड होल्टेजला आपल्याला काय करायचंय आय आर इंटू झेड घेते आपल्याला डिरेक्टली ते इम्पॉर्टन्स भेटेल का नाही तर तरी आपल्याला काय करावं लागेल इंडक्टिव्ह रिॲक्टन्स फाइंड आउट करावं लागेल पहा आता आय आर इन टू आर आपल्याला व्ही आर आहे आपल्याला ठीक आहे व्ही आरच्या रेफरन्सलाच आपण काय घेणार आहेत आपण आय आर घेणार आहेत कशामुळे कारण कितीच तुम्हाला काय म्हणणार रजिस्टिव्ह ड्रॉप मिळणार आहे तुमचा मग व्ही आरला आपण काय घेतलं आय आर घेतलं आता पहा इथे काय सांगितलंय आय आय आर टू आर प्लस जे आय आर इन्टू एक्सेल म्हणजे जे आहे म्हणजे इथे काय आहे नाइंटी डिग्रीचा अँगल आहे मग आपण काय घेणार व्ही आर च्या रेफरन्सला नाइन्टी डिग्रीचं अँगल घेणार आणि इथे तुम्हाला पॉईंट कोणता मिळणार आय आर इन टू आय ड्रॉप मिळणार ठीक आहे आता पहा इथे काय सांगितलंय आय आर इन्टू एक्सेल आहे हे तुमच्या कोणत्या आहे रिसिव्हिंग एन पॉवर आपल्याला सेंडिंग एन व्होल्टेज जे आहे ते रिसिव्हिंग एन पॉवरला तुम्हाला मिळणार आहे मग पहा इथे काय मिळते आपल्याला आय आरच्या ठिकाणी आपल्याला काय मिळते आय आर इन्टू एक्सेल ठीक आहे इतने तुम्हाला काय भेटणार आहे एक्सेल मिळणार आहे मग इथनंच तुम्ही स्टार्ट करा आणि एक्सेल ची पॉईंट घ्या आता पहा जेव्हा तुम्ही आय आर इंटू एक्सेल घेताय तेव्हा तुम्हाला काय मिळते सिस्टीमचं आय आर इंटू झेड मिळते ठीक आहे टोटल आर प्लस एल काय मिळते तुम्हाला टोटल इम्पॉर्टन्स मिळते मग ही लाईन जॉईन करून घ्या आता पहा इथे काय सांगितलंय तुम्हाला काय मिळालंय आय आर इंटू झेड मिळालाय आय आर इंटू एक्सेल मिळाले म्हणजे तुम्हाला टोटल काय मिळालंय सेंडिंग एंड पॉवर मिळाली मग तुम्ही काय करणार या पॉईंटशी करणार तुमचं कनेक्ट करून घेणार म्हणजे तुम्हाला इथनं इत इथपर्यंत काय मिळणार तुमच्या सिस्टीमची टोटल सेंडिंग एन पॉवर मिळणार जेव्हा तुम्ही आता टोटल सेंडिंग एन पॉवर मिळते म्हणजे व्ही एस इज इक्वल टू काय होतं आय आर इन्टू आर प्लस जे आर सॉरी जे आय आर इन्टू एक्सेल प्लस व्ही आर हे सर्व पॉईंट तुम्हाला कुठे मिळत आहे रेफरन्स व्होल्टेज सेंडिंग एन व्होल्टेजला मिळत आहे म्हणजे तुमची काय होती टोटल फेझर डायग्राम ही ड्रॉआउट होती येते लक्षात ही तुमची होती शॉर्ट ट्रान्समिशन लाईनची फेजर डायग्राम ओके समजलंय